मला असं वाटतं की शिवस्मारकाच्या संदर्भात पहिल्यांदा तर सरकारने गांभीर्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये ती केस लावून घेतली पाहिजे. शिवस्मारकाच्या बांधकामाला मुदतवाढ मिळावं म्हणून सार्वजनिक बांधकामानं पुन्हा एक प्रस्ताव ठेवला आहे. किती वर्ष झाली हे काम सुद्धा रखडलेलं आहे आणि एवढे उशीर सुद्धा लागतो. मला असं वाटतं की शिवस्मारकाच्या संदर्भात पहिल्यांदा तर सरकारने गांभीर्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये ती केस लावून घेतली पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयाची एक स्थगिती त्याच्यामध्ये आहे आणि ती स्थगिती जोपर्यंत आपण हटवत नाही तोपर्यंत आपल्याला ते बांधकाम पुढे नेता येणार नाही. त्या संदर्भात सरकारने 2 वर्षात कुठलाही प्रयत्न केलेला नाही. आता तरी सरकारने तो प्रयत्न करावा अशी आमची मागणी. मला असं वाटतं की शिवस्मारकाच्या संदर्भात पहिल्यांदा तर सरकारने गांभीर्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये ती केस लावून घेतली पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयाची एक स्थगिती त्याच्यामध्ये आहे आणि ती स्थगिती जोपर्यंत आपण हटवत नाही तोपर्यंत आपल्याला ते बांधकाम पुढे नेता येणार नाही. त्या संदर्भात सरकारने 2 वर्षात कुठलाही प्रयत्न केलेला नाही. आता तरी सरकारने तो प्रयत्न करावा अशी आमची मागणी.